मनातला आमदार कोण? एमडीचा विकास आणि सगळा विकास करणार आणि कार्यसम्राट असा नेता पहिल्यांदाच आम्ही भविष्य काळामध्ये बघडला. कामं केली तर त्याचं फळ मिळणार त्याला. दोन पक्ष उभा आहेत आणि एका पक्षाला एक माणूस उभा आहे. सुधीर दादा गाडगिळ आहे ना भाजपला आहे, त्यांचा काय घोटाळा नसतोय. चोख सोन्यासारखा माणूस आहे. कोण? सुधीर दादा गाडगिळ. कोणताही व्यक्ती असू दे गेला समोर काम घेऊन की दादा हे राहिले आमच्या इकडे, त्यांनी ते काम पूर्ण केलेलं. आज पूरा सांगली जिल्हा सांगेल तुम्हाला, तालुका सांगेल की काम कोणी केले. आज आमदार साहेब जर काम केले नाहीत लोक जर सांगत असतील तर मग काम कोणी केली? आज 10 वर्ष झालं लोकांच्या मनात त्यांनी राज्य करून ठेवले. सांगलीचा विकास व्हायचा असेल तर फक्त सगळ्यांनी सुधीर दादा गाडगिळ यांना निवडून द्यायला पाहिजे. सांगली विधानसभा मतदारसंघातून जुंजार आणि गतिमान नेतृत्व असणारे कार्य सम्राट सुधीर दादा गाडगिळ. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृह प्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सांगली विधानसभा मतदारसंघातील सांगली शहरामध्ये आपण सध्या पोहोचलेलो आहे. केके न्यूजच्या माध्यमातून सुरू असणारा कार्यक्रम विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या अंतर्गत आपण पोहोचलोय सांगली शहरामध्ये. तर या शहरातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, भावना काय आहेत, या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण विश्रामबाग चौकात आहे, तर काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत, तर थेट जाणून घेऊयात त्यांच्या मनात नेमकं काय. तर नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण जोरात आहे, काय वाटते तुमच्या मनातला आमदार कोण? सांगली विधानसभा मतदारसंघातून जुंजार आणि गतिमान नेतृत्व असणारे कार्यसम्राट सुधीर दादा गाडगिळ यांनी 100% येणार. कारण का आपला सांगलीचा विकास बरेचसे गेली 10 वर्ष झाले त्यांनी सांगलीचा विकास केलेला आहे, कायापालट केलेला आहे. आणि आपल्या गोरगरीब आपल्या गल्ली बोळातलं आमदार फंडातनं मुरुम वगैरे टाकलेले आहेत त्यांनी. बरं, आपल्या दोन सांगलीमध्ये 2 ब्रिज झाले सर, विश्रामबाग 1 ब्रिज आणि पलीकडे चिंतामणनगरचा 1 ब्रिज, असं 2 ब्रिज त्यांच्या कार्यकाळामधनं झालेले आहेत सर. मग तो अतिशय चांगला आणि विकास करणारा माणूस आहे. असा माणूस असल्यामुळे त्याच माणसाला आम्ही मदत देणार आहे. नाही सर, 100% केलेले सर, कसं दिसणार डोळ्यान दिसतोय ना सर, आपल्याला डोळ्यान दिसणं. आमका 100% त्यांनी कामं केलेले, कामं केलेला आरसाच आपल्या समोर आहे सर. दुसऱ्यांना विचारायचा विषय येतच नाही ना सर. हो, त्यामुळे आपलं तर मत 100% त्यांना जायचं सर. हो सर, निवडणुकीत 100% येणार सर, त्यात काय अंदाज नाही. आपला कार्यसम्राट सुधीर दादा गाडगिळ. हो, जनतेचा विकास आणि सगळा विकास करणार आणि कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगिळ असल्यामुळे नाही 100% तो येणार, असा आमचा ठाम विश्वास आहे सर. तेवढे बोलून मी 2 शब्द संपत आहे. तुम्हाला काय वाटते की हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातो? एक नंबर. तुमचं मत काय? एक नंबर नाही येणार का? तर आत्तापर्यंत इतर पक्षांनी 50-60 वर्ष झाले, कुठलाच महाराष्ट्राचा नव्हे कुठलाच त्याने विकास केला नाही. काय आतापर्यंत कुठले रस्ते झाले नाही, कुठे पुलं झाले नाही रे आतापर्यंत. इथनं पुढं म्हणजे त्यांनी आता 10 वर्षामध्ये काय काय करून लावलं की जनतेला मी पाक दिसलं ना, कानाकोपऱ्यामध्ये कळालं की शेमड्या पोरला मी कळालं की बाबा हा नेता कसा असावा. आतापर्यंत हा गाडगिळ कवा कुणाला विरोध बोलला नाही, कवा कुणाची टीका केली नाही, असा नेता पहिल्यांदाच आम्ही भविष्य काळामध्ये बघडला. या निवडणुकीत काय होईल, काय वाटत? 100% येणार तो गाडगिळ. लोक म्हणतात काय काम करणार असं म्हणतात, काम करायला असं म्हणतात. आवाज कसं होईल शेवट, काम केली तर त्याचं फळ मिळणार त्याला, काम हा केली त्याला फळ मिळणार ना, हा विषय. काय या निवडणुकीत कोणता मुद्दा गाजणार, काय वाटत? भाजप गाजणार. मुद्दा कुठला गाजेल? मुद्दा जी काय काम केली ती नाही, तीच मुद्दा मी गाजणार. मुळात गाडगिळ जे आतापर्यंत गल्ली गोळाने काय काय केलं त्यांनी, काय कवा रस्ते नव्हते, कवा कवा गटरे नव्हते, पुन्हा तुम्हा साधी सायकल नव्हे तर सायकल जात नव्हती, तसं त्यात मेन त्यांची डांबरी झाली. तर हाच मेन गाजणार. सध्या सांगलीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण जोरात तापले, तर काय वाटते कोण आमदार होईल पुढचा? आम्हाला काय करणार हो, आमदारकीच्या निवडणुका आहेत आता, काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे? आता आमच्या म्हणण्यानुसार आमदार व्हायचं म्हणजे पहिलं सुधीर दादा गाडगिळ आहेत,
तरी त्यांची आतनं थोडी थोडी कामं तिकडं इकडं झालेले आहे. काय फुलाची कामं, तीन फुलाची, चार फुलाची कामं झाली. काय एखादी गल्लीमध्ये एखादी रोड बीड सगळं डांबरीकरण तसं असं त्यांचं झालेलं आहे. मग ती आता आम्ही म्हणतो की सौचागरण आणि एक पाच वर्षे सुधीर दादा गाडगिळीचा धावावा असं आमचं मत आहे. पाच बायांना या आपल्या श्री धर्माला त्यांना 1500 रुपये सोडलेला आहे लाडकी बहीण योजना म्हणून. तरी ती पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. ते शेतकऱ्यांनी म्हणून सातबाऱ्याला नावा असणारी ह्या लोकांना सर्वसाधारण महिना 500 रुपये आहे. ती पैसे बी जमा झालेले आहेत. तर त्या ठिकाणी हाही सरकार आपल्याला चांगला आहे, कामं बी बरी आहे. ती हा याचं अजून एक पाच वर्ष राहिलं तरी आपल्याला कामं पूर्ण होते आली असं एक आमचं मत आहे. आपला सुधीर दादा गाडगिळ आहे. तिघांमध्ये एका पक्षामध्ये दोन पक्ष उभा आहेत आणि एका पक्षाला एकच माणूस उभा आहे. सुधीर दादा गाडगिळ आहे ना, भाजपला आहे आणि तिने काँग्रेसमध्ये पक्ष दोन आहेत. तर आता ती कुठल्या पद्धतीनं तिने आता चलन तर चालू आहे, ती काय घडल आता हे याला कुणीही सांगू शकत नाही. का आता तुम्ही कसं म्हटलं मला विचारला, जी आज ती आपल्याला रोड केला नाही म्हणते ते. तर केला नाही माणसाला इलाज काय आपला आहे का, आपल्याला काय त्यांचं बंधन आहे का, त्यांना बंधन घालून तू असं का म्हटलं आपल्याला म्हणता येईल का. नाही, आपण त्या रोडवर जातो येतो तर आम्ही झालेच म्हणणार, झालंय म्हणणार 10% असणार, न झाले म्हणून म्हणणार 5% असणार. तर 5% मागं माणूस जर एखादी कमी जास्त करून शेणार जरी असत काय तिने म्हणणार की त्यांच्या मागं असणारी माणसं जरी एखादी 10 ठिकाणी 15 जरी मिळवून घेतलं तर त्या ठिकाणी तिने म्हणणार की आमचाच विजय झाला. आम्ही पहिल्यापासूनच जे तकडायचे तकडत बर बर, आम्ही कुणीकडे बदललं नाही, आम्ही काय कुणीकडे गेलो बर त्या चांगली झाल्या. याचपासून संभाजी पवार होता. हा, संभाजी पवार बघून नंतर त्याला गेला. शरद पाटील होता आपण कोपाड बर, ती त्यांच्याकडे जाऊ बर. काय या निवडणुकीत काय होईल आता काय देऊ जाणार बघा, कुस्ती आहे होय होय बरोबर मान्य, कुस्तीकडे भरीव जरा ताकद असली, त्याने व्यायाम केलेला असलं, त्याने कष्ट केलेला असलं तर तिकडे येणार. कुठून पळकडगड्यावर धरून मुंडक्यावर सोडलं पाहिजे मोडून जायचं. भाजी कोण मारणार मग काय वाटतं आता, तसे नक्की सांगता येत नाही तेव्हा. बर बर, ती म्हणून काय नाही वावडी आहे दोन पाय काय कसा उडील कुणी पण टांग मारेल ते सांगता येणार. सुधीर भाऊ गाडगिळ यांनी काय काय विकास काम केलं कुणीकडे, आमच्याकडे सगळी काम केली गव्हर्नमेंट कडून. बर, काय काय केलं, काय रोड हिल ते पाणी टाकी बांधला. बर बर, पाणी काय पाणी टाकीची बांधली नाही, एक नंबर टाकी बांधली. बर बर, फार ज्या कोल्हापूर रोड पोचून पाणी हिल वाहतूक केलेली. बर, अजून काय नाही एवढंच आहे आमच्या. आता ही वावडी आहे माऊली. नमस्कार. रामकृष्णारी. रामकृष्णारी, राम काय वातावरण काय आहे इकडे, काय हवा कोणाची आहे? काही कमळाचं वातावरण आहे. बर, काय असं का वाटतं? चांगले आहे व्यक्ती. बर, व्यक्ती चांगली आहे, काम चांगलं आहे. बर, त्यांचा काय घोटाळा नसतोय. बर, चोख सोन्यासारखा माणूस आहे. बर, कोण? सुधीर दादा गाडगिळ. बर, एवढं सांगायचं अजून किती काय. बर, मग या निवडणुकीत भाजी कोण मारणार? दादा भाजी मारणार. कोण दादा? सुधीर दादा. बर बर, काय काय विकास काम काय काय केले? विकास काम काय, रस्ते केले ते. बर, फुलांचं काम केलेलं आहे. बर बर, आणि तसा चोख नेता आहे तसा बघायला गेलं तर. बर, भ्रष्टाचारी नेता नवी लक्षात ठेवा. बर, आता तसं बघायला गेलं तर ते आता भाजप जे आहे ते भाजपच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मला वाटते भाजप सत्तेवर यावं यावं असं वाटते. आता 17 ठिकाणी 17 ही झाली, आता पक्ष झाले हे झाले ते झाले काय, त्यामुळे मताची विभागणी होणार. थोडक्या मतात कोणतरी येणार, 500-2000 असं लीड मतानं कोणी येणार नाही, लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. त्यात सांगली विधानसभा मतदारसंघात काय सांगली मला वाटते भाजपच्या सीटला कोण आहे आता एवढं काय मला माहित नाही. बरं बरं, भाजपची सीटला
कमळी लोक म्हणतात काय भाजप विकास करण्यास म्हणतात नाही 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 आता बघा कुठलेही सरकार जरी आलं तर तेच होणार आहे की कुठलेही सरकार महागाई रोखू शकत नाही लोकसंख्या आपापात वाढली लक्षात घ्या त्या लोकसंख्येच्या मानाने महागाई वाढणारच त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवू शकणार नाही ते महत्वाचं आहे पण माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं भाजप सरकार सत्तेवर यावं आणि याच्या पेक्षा विकास करते काय इतर पक्ष काय कुरग पण यासाठी काय बोलायला आता काही राहिलेलं नाही महत्वाचं काय आहे त्यांच्यावर आरोप घ्यायचं काही राहिलेलं नाही काहीतरी कुठली कुरगी कुरगडी काढायची काहीतरी करायचं काहीतरी सांगायचं काय सांगताच की नव्हा त्यांना लक्षात आलं का तुमचं महत्वाचं म्हणजे काय त्यांनी करायचे सगळे केले रस्ते आता रस्त्याचा विचार विकास झाला कुठलं काही रस्ते राहिले तर आता तुम्ही गल्ली बोलत राहिले असेल चालणारच असतील तुम्हाला लगेच एका दिवसाचं होऊ शकत नाही ते लक्षात आलं का ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर भाजप सरकार दादा नमस्कार नमस्कार या महाराष्ट्रामध्ये तरुणाईचं मत एक महत्वाचं मानलं जातं तरुणांची मोठी ताकद आहे तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये भाजी कोण मारली भाजप गाडी गेली त्यांनी ते काम पूर्ण केलेलं आहे असं नाही की डावललंय जावा करतो असं नाही सांगितले करू ते काम त्यांच्या समोर केलेलं आहे ते काम त्यांनी दादा नमस्कार नमस्कार काय कसं चाललंय निवांत आता सगळं निवांतच चालू आहे मग आमदारकीच्या निवडणुका आहेत काय होईल यावेळी कोण बाजी मारेल आता वातावरण तर सगळं गाडगेच चालू आहे विषय बर बर आता पृथ्वीराज भावा कोण होते रेसमध्ये पण ताई जरा त्यांचं जरा डिवाइड झाल्यामुळं गाडगे वन साइड असं येईल असं अपेक्षा आहे असं का वाटते आणि गेले 10 वर्ष झालं गाडगेनं काम पण त्यांचं चांगलं झालं असं नाही की कुठं त्यांना काळा डाग असा कुठं लागला नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण मला असं वाटतं की सध्या दादा गाडगे वन साइड मध्ये येणार नव्वद नाही 95% त्यांची सीट फिक्स आहे असं मला वाटतं काय काय विकास काम काय केलं विकास काम आता तुम्ही जाऊन बघायला तर सगळं त्यांचं आडाकाडा त्यांच्या आपल्या ऑफिसमध्ये जाऊन पाहिलं तुम्हाला सगळं माहिती भेटेल तुम्हाला बरं आता धोरणं आपलं पूल बांधला आहेत ना माधनवर साईड त्यांनी साईड केली परत बुधगाव रोडचं साईड तर त्यांनी पण रोड त्यांनी केला बाकी काय असं गेलं सगळं काम त्यांनी चांगलंच केलेलं आहे असं कुणीही म्हणलं नाही की बाबा यानं वाईट काम केले काय केलंय किंवा कुठला काळा टाकून त्यांच्या अंगावर अजून तर पडला नाही असं मला वाटतं आणि राहिला प्रश्न गाडगेचा पण बाकी रोजगार वगैरे त्याने सांगलीमध्ये भरपूर ठिकाणी त्यांना रोजगार त्यांनी वाढवला प्लस आरोग्य केंद्रासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले त्यांच्या कार्यकर्तीत इथून पुढे जनतेची अपेक्षा की त्यांनीच यावं असं सगळ्यांना वाटते नमस्कार दादा नमस्ते सध्या आमदारकीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापले सांगली तर काय वाटते तुमच्या मनातलं आमदार आमच्या मनातलं सुधीर दादा गाडगे साहेब बर गाडगे साहेबांचं आता काम सांगलीत चांगलं आहे रस्त्याची कामं असू द्या सामाजिक कामं असू द्या किंवा जाती सर्व जाती धर्मांना धरून चालणारा आमदार म्हणजे सुधीर दादा गाडगे साहेब काय काय विकास काम काय केलं विकास कामात सरकारच्या माध्यमातून त्यांनी विकास कामात सांगली जिल्ह्यात आपले काय आणले लाडके बहीण आहे शेतकऱ्यांना मोफत वीज आहे त्याच्यानंतर पीएम किसानच्या आपल्या योजना ज्या काय राबवल्यात तालुक्यामध्ये महाराष्ट्राचे राबवलेत किंवा दवाखान्याचे असेल काय शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील अशा भरपूर योजना त्यांनी राबवलेत लोक म्हणतात काय कामं केली नाही असं म्हणतात
आज पूरा सांगली जिल्हा सांगेल तुम्हाला, तालुका सांगेल की काम कोणी केले. आज आमदार साहेब जर काम केले नाहीत लोक जर सांगत असतील तर मग काम कोणी केली जो तुम्हाला काही विकास दिसतोय, मग हा कोणी केला? आज 10 वर्ष झालं लोकांच्या मनात त्यांनी राज्य करून ठेवलं की बाबा आमचा नेता एकच सुधीर दादा. या निवडणुकीत भाजी कोण मारलं काय वाटतं? सुधीर दादा. सुधीर दादांचा आज तुम्ही बघताय, आज जनमानसात तुम्ही आज जाताय टीव्हीच्या माध्यमातून, टीव्हीच्या तर लोकांच्या प्रत्येक लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही आज जाणून घेत, तुम्हाला प्रत्येकाच्या तोंडात सुधीर दादांच नाव दिसेल. या निवडणुकीत कुठला मुद्दा गाजणार काय वाटत? विकासाचा मुद्दा. आज त्यांनी जी काम केलेत सांगलीमध्ये ते सगळे तुम्ही आज 100 कोटीला जावा. आज सांगली ते सिटील रस्ते बघा, विकास काम त्यांचे आज बघा. सगळ्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये एकच नाव दिसेल की सुधीर दादा गाडगे. काय आता तिन्ही जर तिन्ही लढायचं काय सांगता येत नाही, ती तिरंगी लढत आहे काय सांगता येत नाही, चुरस होणार आहे. तुम्हाला काय वाटते काय होईल? काय एकदम काट्याचा टक्करच राहणार. बरं बरं. काय एकदम असा नाही एक ते एक तर्फा नाही आहे आता. बर. तिन्ही जर तिन्ही म्हणजे एक तर्फा नाही आहे, वेगवेगळ्या साईडच आहे, आता काय सांगता येत नाही. कारण असा एकदम फरक जास्त राहणार, थोड्या थोड्या मतात फरक राहणार. काय वाटते विद्यमान आमदार एक ती बाजी मारतील का परत? आता कसं आहे तिन्ही बाबा आले ताकद लावलेले आहेत, त्यांच्यासोबत ताकद लावले काम केलेलं आहे. आता हे नवीन धोनी उभा आहे तिन्ही. आता मागच्या तिन्ही पृथ्वीराज पाटील होता तिन्ही, आता तिन्ही परत उभा आहे. आता तिन्ही साईडला जाय म्हणजे तिन्ही आपल्या आपल्या प्रेसर लावा लागले ती. मग आता आणि अपक्षमध्ये कुणी राहिलं असतं तर वेगळं चित्र राहिले असतं. आता काय सांगता येणार नाही, कारण आहे ती कमी थोडंफार मतानच कमी जास्त होणार, एकदम काय असं राहणार नाही एकदम. बरं. काय आता ह्या निवडणूक आता सांगता येत नाही काय हिनी कोणार का कोण होणार काही, आता एवढं एकदम सांगता येणार नाही ती. काय बीजेपीचे तर चांगलेच आहेत, तर 2 टाइम त्यांनी हे केलेलं आहे. पण विशाल पाटलांच्यामुळं जयश्री पाटील आता ऍक्च्युली पृथ्वीराज पाटील पण चांगले आहेत, त्यांना काँग्रेसचं तिकीट आहे. पण लोकांनी थोडं समजून घेऊन त्यांना थोडंसं हे करायला पाहिजे होतं. आम्ही सुद्धा आम्ही गाव भागात राहत होतो, पण थोडंफार लोकांचं पण टेंडन्सी ओके आणि हे जयश्री पाटलांना थोडा चान्स यायला पाहिजे होता. एकंदरीत चित्र बघता काय होईल असं वाटतं? आता विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आलेले, तो तिकडचा पॅटर्न वेगळा होता लोकसभेला, पण थोडंफार चेंज झालं. कारण बंधन पाटलांना सुद्धा म्हणजे भाऊंच एक हे म्हणून चान्स मिळायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. काय विद्यमान आमदार परत भाजी मामा काय यायला पाहिजे जयश्री पाटील? त्याच्या आमदारकीच्या निवडणुका आहेत आता, काय भाजी कोण मारेल? कुठल्या आमदार घे? सांगली विधानसभा मतदारसंघ निवडणूक लागली. आता निवडणूक लागली आहे माझी गाडगे साहेब मारतील की असं का वाटते? त्यांनी कामं केल्यात. बर बर. त्यांचं कामं झालेलं आहे. बर बर. आणि बाकीचं काम म्हणजे त्यांचं सांगण्याचं म्हणजे असं लोकांना कुठला त्रास वगैरे असं काही नाही आहे, त्यांचं काम चांगलं आहे. बर. ते गाडगे साहेब काय लोक म्हणते काय कामं करा नाही असं म्हणतात लोक? नाही नाही चांगलं काम केलं. बर. त्यांचं काम चांगलं झालं. बर. मग काय निवडणुकीत काय चित्र काय असणार या? चित्र काय मला असं वाटतंय त्यांच्या त्यांच्या जरा क्रास असेल. बर बर. कोण बाजी कोण मारेल? गाडगे साहेब मारतील. मारतील. सध्या जे आमदार आहेत त्यांनी काही विकास कामं केले? हो केलं कामं केले, कामं भरपूर केलेत त्यांनी आणि त्यांचं पण नाव चांगलं आहे लौकिक आहे. त्यांची पण अपेक्षा आहे म्हणजे वाढते असेल ते पण मस्ती नेते, फक्त बदल घडावं म्हणून आमची अपेक्षा. त्या मनातला आमदार कोण? गाडगे. का कामं केलं त्यानं? बरं. काय काय कामं केलं? बसेस कामं गटरेस कामं पूर्ण केलं त्यानं. बरं. ते आमदार त्यांना एवढी पसंती का तुमची? मला पण त्याने 2014 पासून त्याने भरपूर कामं केलं. बरं. म्हणून लोक म्हणतील ते कामं करणे म्हणतात? नाही केल्यात कामं भरपूर केल्यात. बरं. पुढे बाकी आणि या निवडणुकीत कोण बाजी मारणार आता? का गाडगे राहणार ते वातावरण कोणाचं आहे कोण निवडून येईल? आता इथं तर त्यांनी सांगलीमध्ये म्हणलं तर पृथ्वीराज बाबा पाटलांचं वातावरण आहे. म्हणजे आता कसं जयश्री वहिनी पण आहेत, पण गेली 5 वर्ष त्यांनी काही काम केलं नाही. पण जसं आपले विशाल दादा निवडून आले सहानुभूतीच्या लाटेवर, त्यानंतर त्यांनी
त्यांना पण वाटायला की आपण पण निवडून येऊ, पण जनतेमध्ये जे वातावरण आहे ते पृथ्वीराज बाबांनी गेले 10 वर्ष काम केलेले आहेत, काँग्रेसला जीवन ठेवण्याचं काम इथे त्यांनी केलेलं आहे. हे सगळं आम्ही पण म्हणत नाही, पण सगळी जनता ही म्हणतेच. त्यामुळे ह्या इथं गाडगीळ आणि पृथ्वीराज बाबांचं यात टप जाईल, आणि त्यात पृथ्वीराज बाबा निवडून येतील. त्यांनी केले, पण तेवढे जास्त त्यांचं फिरणं नाही किंवा जास्त लोकांमध्ये संपर्क जरा कमी आहे. त्यांनी कामं जेवढे थोडे थोडे केलेत, परत कृष्णेचा जो घनकचऱ्याचा दिन आहे, ड्रेनेजचा दिन, तो प्रश्न तसाच आहे. इथला पिण्याच्या पाण्याचा समस्या आहेत, त्यामुळं परत इथं शामराव नगर मधले जे खड्डे आहेत तो पण प्रश्न अजून काही मार्गी लागलेला नाही आहे. त्याप्रमाणे त्यामुळं लोक पण त्यांच्यावर नाराज आहेतच. चालू आहे. लोक म्हणतात गाडगी साहेब परत बाजी मारला असं म्हणतात. आता कसं आहे, काँग्रेसमध्ये दोघे उभारले त्यामुळं ते तसं म्हणत असतील, पण जे लोकांमध्ये फिरणं यानं इम्पॅक्ट जास्त पडतोय लोकांचा. म्हणजे जो कार्यकर्ता असेल किंवा जो उमेदवार असेल, लोकांचा जनसंपर्क ज्याचा असेल तो तिथं निवडून येतो. 282 सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या विश्रामबागमध्ये आहे, तर जाणून घेऊया की इथल्या लोकांची काय प्रतिक्रिया आहेत. तर काय वाटते दादा, काय वातावरण, हवा कोणाच्या इकडे? सुधीर दादा गाडगे माननीय सर, का असं वाटतं सर? त्यांनी आजपर्यंत कुणावर टीकाटिपणी पण केली नाही, कुठल्या वादाच्या पावलात पण नाही. आणि जर तुम्ही ॲज पर तुम्ही डेव्हलपमेंट म्हणला तर त्यांच्यासारखी डेव्हलपमेंट सांगलीत कुणीच केली नाही. आतापर्यंत आम्ही बघतोय पहिल्यापासून विश्रामबाग किंवा सांगली जिल्हा, तर एवढी डेव्हलपमेंट त्यांच्यामुळे सांगली झालेली आहे सर. डेव्हलपमेंटचा मुद्दा घेतला तर सुधीर दादा गाडगे त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. आणि त्यांनी आजपर्यंत त्यांचा कुठलाही तुम्ही न्यूज पेपर काढून बघा, कुठलीही बातमी बघा, त्यांनी कधीही कुणावर टिप्पणी टीका केली नाही. क्लीन कॅरेक्टर, क्लीन माणूस असा सांगलेला भाव आहे. म्हणून आम्हाला सुधीर दादा गाडगेच पाहिजे. काय विकास काम काय केलं, काय सांगा? विकास काम म्हणजे सर भरपूर डेव्हलपमेंट झाला. तुम्ही रस्ते बघा किंवा तुम्ही ॲज पर तुम्ही प्रत्येक त्यांच्या वॉर्डातल्या प्रत्येक याच्यात रस्ते किंवा शहरी नाला म्हणा, गटरीची काम म्हणा, सगळी कामं त्यांच्या जागी कुणीच केली नाहीत सर. एकदम बेस्ट आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या गेल्या 10 वर्षात आत्तापर्यंत तरी आली नाही सर. त्यामुळे यावेळी जर 100% मतदान आमचं कमळ भाजप आणि सुधीर दादा गाडगे यांनाच असणार आहे सर. लोक म्हणतात काय विकास काम करा नाही 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 सर, ते अंधश्रद्धा आहे पूर्ण. विकास काम फुल आहेत. तुम्ही 10 वर्षापूर्वीचं सांगली बघा आणि 10 वर्षानंतरची सांगली बघा सर. सुधीर दादा आल्यानंतरची सांगली बघा सर. तुम्ही काय वाटते या निवडणुकीमध्ये काय करू पाहिजे, काय वाटतं? सुधीर दादा गाडगे असं काय वाटतं? असं म्हणजे आता भ्रष्टाचार मुक्त कारभार आहे सगळ्या दादांचा. आजपर्यंत एक सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर नाही आहे. परत कुठलाही नेता आजपर्यंत त्यांच्यावर एक सुद्धा टीका करू शकला नाही. किंवा सुधीर दादा तर कुणावर टीका करतच नाहीत, कारण त्यांनी त्यांचं फक्त एकच आहे, आपलं काम आणि आपलं समाजाला घेऊन जाऊन त्यांनी आपले सगळे विकासाची कामं भरपूर केलेली आहेत. अजून काय सांगा? काय नाही, यंदा 100% येणार सुधीर दादा गाडगे. आणि आमचं पूर्ण म्हणजे आमचे जेवढे फ्रेंड सर्कल आहेत किंवा आमचे जेवढे हे आहेत ते प्रत्येक जण काय या निवडणुकीत काय होईल, काय वाटतं सर? काय आता यांचंच म्हणते, भाजप सरकार म्हणते सर. काय म्हणलं? भाजप सरकार म्हणते. असं काय वाटतं? असं काय म्हणते, तिने त्यांच्याकडे आहे ते नगरसेवक आहे, ती आहे, ती आहे, माणसं आहेत भरपूर, कामं मी थोडथोड केलेली आहे. ती म्हणताना त्यांची जरा आवाज जास्त आहे तिकडं. त्या साईडला दोघं उभारले आणि या साईडला एकटा आहे होती. कोण आहे तिकडं? दोन काँग्रेसवर, एक अपक्ष आहे आणि एक पृथ्वीराव चव्हाण काँग्रेसचा आहे. भाजपमधून कोण आहे? भाजपमधून गाडगीळ. गाडगे भाजी मारणार का बदल होईल? नाही नाही, भाजी मारणार गाडगे. असं काय वाटत? असं काय वाटत नाही, सगळीकडे जास्त आवाज त्यांचीच आहे. बोला गाडगे साहेब. बरं बरं बरं, म्हणताना आम्ही बी म्हणतो तसं, सगळी म्हणल्यावर आम्ही म्हणायला लागते. नमस्कार, आपण सध्या विश्रामबाग सांगली या सांगली विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर या लोकांच्या मनातील आमदार कोण आहेत, सांगली विधानसभा मतदारसंघाचा कितपत विकास झाला आहे, अजूनही प्रलंबित प्रश्न काय आहेत, काय भावना आहेत लोकांची, ह्या सगळ्यांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतली. तुर्तास तरी मी या व्हिडिओमध्ये थांबतोय. कॅमेरामन समर्थ आवळे सह समीर मकानदार, सांगली.
अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.